आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की मुंबईची हवेची गुणवत्ता जी ती घसरत चाललेली आहे, राज्य सरकार डोळे बंद करून मुंबईच्या लोकांना ते उशिरा जागे झाले। चार दिवसापूर्वी मी यावर पत्र लिहिलं आहे आणि मी पत्र लिहून मागणी केल्यानंतर आता आपल्याला प्रश्न विचारले जातील म्हणून आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय। त्यामुळे उशिरा सुचलेलं शानपणे आदित्य ठाकरेंना आहे। त्याआधी भारतीय जनता पक्षाने हा विषय हातात घेऊन मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना पत्र दिलं, माननीय आयुक्तांना भेटलो, माननीय आयुक्तांनी त्यानंतर बैठका केल्या, आयुक्तांनी त्याच्यावरचा प्रस्ताव आणला आणि या वायू प्रदूषणाला राजकारणाचा वास आणण्याची आवश्यकता नाही, पण जे जनतेच्या मनात आहे, जे माध्यमांवर येत आहे, यामध्ये विशेषतः बांधकाम व्यवसायातना निर्माण होणारी डस्ट हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात याच वर्षी डस्ट ही बांधकाम व्यवसायातली का निर्माण झाली याचं उत्तर आदित्य ठाकरे देऊ शकतील का? आणि म्हणून माहिती समोर येते ज्यामध्ये गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी कोरोनाच्या काळात बांधकाम व्यावसायिकांना बिल्डरांना मोठ्या प्रमाणात जी सूट प्रीमियममध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये देऊन 18,000 कोटीच्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून बिल्डरांचं भलं करणारे आदित्य ठाकरे तुम्हीच, त्या परवानग्या त्यावेळेला दिल्या, ती सगळी बांधकामं मोठ्या प्रमाणात अचानक परवानग्या मिळाल्यामुळे आता अचानक बांधकामाला सुरुवात झाली आहे। आणि मग एका वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकामाला मुंबईत सुरुवात झाली आहे ते सुद्धा एक कारण असू शकतं की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डस्ट येते आहे। याचा दोष आदित्यजी कोणाकडे? आणि त्यामुळे वराती मागणा घोडक चालवू नका।